नमस्कार, मी कश्मीरा कुलकर्णी. आता सगळ्यांच्या घरी गणेशोत्सव येत आहे, त्यामुळे गणपतीसाठी नवीन काय करावं हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात असेल. तर मला असं वाटतं की अध्यात्मानुसार किंवा शास्त्रानुसार स्वतः आपल्या गणपतीची मूर्ती आपण स्वतः बनवावी. तर अशी इच्छा असताना 2015 आठ मंत्रा जे वर्कशॉप्स घेतात ते सर जतीन सर जे आपल्याबरोबर आज आहेत इथे, तर गणपतीची मूर्ती कशी बनवायची हे यांनी मला शिकवलं. त्यामुळे आज तुम्हा सगळ्यांना आम्ही दाखवतो की कशा पद्धतीने आम्ही गणपतीची मूर्ती बनवली आहे. मला वाटतं साधारण एक 14-13 वर्ष आहे माझं माझ्या घरी गणपती. मी अगदी कॉलेजला असतानापासून ते माझ्या घरच्यांनी मुभा दिली होती आणि तेव्हापासून मी प्रयत्न करतो आहे. पण जसं मग अशी लक्ष्मीरा म्हणाली तसं एकही वर्ष माझी मूर्ती रिपीट नाही झाली. आणि तेच कुठेतरी मला वाटतं सगळ्या जेवढे माझ्याकडे आत्तापर्यंत जेवढ्यांनी मूर्ती शिकायला म्हणून जेवढे आलेले तेवढ्यांकडे पण तेच बघायला मिळतं. कारण की ती एकदा गोडी लागली की मग ते त्याला व्यसन नाही म्हणणार पण ती आवड खूप न सुटणारी आवड आहे. ते सुपासारखे कान असं वर्णन आहे गणपतीचं, त्यामुळे असे छान सुपासारखे मोठे कान पाहिजेत. ही एक बेसिक फक्त स्ट्रक्चर आहे, थोडंसं फिनिशिंग केल्यानंतर याच्यामध्ये अजून खूप डोळे व्यवस्थित कोरीव करून अजून त्याला मग म्हणजे मला जे आवडतं की ते शेला वगैरे आपण इथे कपडेसुद्धा आपण शाडू मातीपासून बनवू शकतो. तशा खूप गोष्टी जेवढा तुम्ही वेळ द्याल आणि जेवढं तुम्ही मनापासून करायची तुमची इच्छा असेल तेवढा जास्त तुम्ही करू शकता. तर ही एक बेसिक आहे, याला साधारण 3-4 दिवस पूर्ण वाळायला म्हणजे वरून वाळायला आणि पूर्ण आतमधून वाळायला एक आठवडा तरी कमीत कमी याला लागेल. तर एक आठवडा याला साधारण पूर्णपणे वाळल्यानंतर मग त्याच्यावर रंगकाम वगैरे सुरू होतं, जे वाळायला 2-3 दिवस त्याच्यानंतर जातात. त्याच्यानंतर मग वरचं जे काही डोळ्यांचं वेगळं नाजूक रंगकाम असतं ते सगळं त्याच्यानंतरच्या गोष्टी येतात. त्यामुळं साधारण 1 महिन्याआधीपासून तयारी सुरू असते कामाला. मागच्या वर्षीचं अगदी मी त्याला म्हणजे याच्यामध्ये काय केलं की जे अगदी दागिने होते घरी थोडेसे ते सोंडीमध्ये असे ओले असतानाच रुतवून ठेवलेले, त्यामुळे ते वाळल्यानंतर तसेच त्याच्यामध्ये राहतात. आणि मग रंगकाम वगैरे केल्यानंतर सुंदर दिसतं त्याच्यानंतर. आणि मग त्याच्यावरती मी असं छान थोडंसं डोकं असं उंच ठेवलं होतं आणि ओरिजिनल माझ्या घरी जी ओढणी होती ती लाल रंगाच्या ओढणीनी त्याला असा छोटासा हे केला होता, आपण पगडी फेटा वगैरे घालतो त्यामुळे त्याचा एक वेगळा लुक आला होता. मग जेवढं ओरिजिनल गोष्टी म्हणजे पूर्ण हा एक बेस बनल्यानंतर त्याच्यावरती तुमची जी वेगळी कलाकुसर असते की दागिन्यांनी म्हणा किंवा मग ओरिजिनल तेव्हा तुम्ही असं जानवं घालता, त्याच्यानंतर शेला तुम्ही एक कपडा असा शेला घातलेला आहे आणि हे जेवढं तुम्ही वर अजून त्याच्यामध्ये सजावटीसाठी कराल तेवढं जास्त अजून ती खुलून मूर्ती दिसेल.
गणपती बाप्पा मोरया।